विजय पिंगळे या मराठमोळ्या नावाची सध्या चेन्नईत चर्चा सुरू आहे. कारण आहे चेन्नईत आलेला महापूर. चेन्नईवर आलेल्या संकटाबाबतचं भाकीत 2 वर्षांपूर्वी विजय पिंगळे या मराठमोळ्या IAS अधिकाऱ्यानं वर्तवलं होतं. त्यादृष्टीनं शहराच्या बचावासाठी धडाकेबाज मोहिमा राबवल्या. पण काही बड्या व्यक्तींचे हितसंबंध आडवे आले आणि चेन्नई आज पाण्यात आहे. आता शहरात पिंगळे ब्रिंग बॅकचे फलक जागोजागी लागले. चेन्नईत एका दिवसात 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर हाहाकार माजेल हे भाकीत पिंगळेंनी वर्तवलं होतं. पण त्यांचं चेन्नईच्या सेवेत असणं कित्येकांना खटकलं आणि 1.25 वर्षात त्यांची बदली केली. पिंगळेंची बदली केली म्हणूनच शहर पाण्यात गेलं अशी चर्चा सोशल मीडियात आता सुरू आहे. एक कमिशनर असताना यांनी अलर्ट दिला होता चेन्नईमध्ये जास्त पाऊस झाला तर अशी परिस्थिती उद्भवू शकते. तर अशा पद्धतीने फेसबुकवरती इकडे वाचण्यात आलं आमच्या. तर ते काम करतच होते, त्यांचं कामाची आवडच आहे पूर्वीपासून. आणि चेन्नईमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटला गेलं तरी ते प्रत्येक डिपार्टमेंटला काम करतातच. आतापर्यंत उच्च पदावर बऱ्याच ठिकाणी काम केलं, तिथेही त्याचे कायम याला त्या कारणामुळे बदली होत असते. कारण त्याचा स्वभाव एकदम खरा असल्यामुळे त्याला तिथे जे गव्हर्नमेंट आहे ते मदत न झाल्यामुळे ही जी पूर परिस्थिती निर्माण झाली तामिळनाडूची, त्याला कारण एकूण तेच आहे की तिथलं प्रशासन त्याला मदत न केल्यामुळे त्याची तिथं वेळोवेळी बदली होत राहील. विजय पिंगळे हे नाशिकच्या येवल्याचे. MBBS पूर्ण केलं पण समाजसेवेच्या आवडीपोटी UPSC चा मार्ग त्यांनी चोखळला. 2004 बॅचचे ते IAS. गेल्या 11 वर्षापासून तमिळनाडू केडरमध्ये सेवा बजावत आहेत. खरं तर अशा अधिकाऱ्यांची संपूर्ण देशाला गरज आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांपुढे कुठल्याही बड्या व्यक्तीचे हितसंबंध आड येऊ नयेत, तरच एखाद्या शहराचं नाहीतर देशाचंही भलं होईल. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.